तुम्ही सर्व आपापल्या आयुष्यामध्ये पुढे अशीच प्रगती करत राहा आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना आमचं जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार समारंभावेळी केलं. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना झाल्यापासूनच वह्या वाटप, गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्यांचं वाटप तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत यासारखे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रुपेश दुर्गे, वृषाली फंगाल, जयेश कोळी, सुहास म्हात्रे, आदित्य फुंडे, डॉक्टर समीर आगलावे, प्रिया आवसकर, मोहनीश मिस्त्री, अनिकेत बहाडकर, अमन शेख, श्वेता तुपे, पूजा पुळगावकर, अश्विन सातपुते, महेश कर्णे, साजन खंडेलवाल, आयशा खान, मानसी राहणे, अश्विनी कोळी, गणेश माळी, नितीन माळी, मनोज ठाकूर, डॉक्टर अदिती फडके, अक्षता गीत या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काही विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांनी स्वीकारला. सत्कार सोहळ्याला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, श्यामनाथ फुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज कदाचित आपल्यापैकी मर्यादित लोकांनी त्यांच्या किंवा आपल्याला झालेल्या मदतीविषयीच्या भावना व्यक्त केल्या, पण मी यातून पुढे काय करणार आहे हे सांगण्यासाठी एक कार्यक्रम पुन्हा घेऊ आणि त्यावेळेला आपापल्या परीने वेळ द्या. आणि माझं काय म्हणणं आहे, नाही काही देऊ शकलो आपण आर्थिक करू नका, वेळ एखाद्या सामाजिक कार्याला द्या की आपल्या वाटचालीमध्ये जर आपल्याला वाटतं आणि वाटतं आपल्याला म्हणून तर आपण आधी आलात आणि अन्य काही सहकारी कदाचित कुठल्या व्यस्ततेमुळे नाही येऊ शकले किंवा अन्य कारणांमुळे येऊ शकले नसेल, पण आपल्याला वाटतं म्हणून आपण आज आलात, तर त्याच भावनेतून आम्ही समाजासाठी वेगवेगळ्या पद्धती आम्हाला जे शक्य त्या पद्धतीने, एखादा वकील असेल तर वकील वैद्यकीय क्षेत्रात वेळ कदाचित नाही देऊ शकायचा, एखादं कोणीतरी पायलट एअर होस्टेस किंवा त्या फील्ड मध्ये असेल त्याला जे शक्य होईल त्या पद्धतीनं त्याच्या परिसरामध्ये तो मदत करेल, पण करा. ही साखळी ही सामाजिक कार्याची आणि सामाजिक जाणीवेची साखळी, आणि म्हणून सामाजिक जाणीव ही आपली आणि आपल्यामुळे इतरांची प्रगल्भ व्हावी, तर त्यासाठी मला असं वाटतं की हा विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. जसं संघाच्या कार्यामध्ये ते म्हणतात की सज्जन शक्तीचा संचय व्हावा, तर सज्जन शक्तीचा संचय हा कसा होईल, आम्ही एकत्र येऊन बसू अशा पद्धतीने एकत्र विचार करू आणि त्यातून आम्ही अधिक काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न करू, तर अशा पद्धतीनं काहीतरी अधिक चांगलं करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ किंवा कोणीतरी पुढाकार घेतलाय त्याच्यामध्ये हातभार लावू, या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांचा सहभाग लाभावा अशा पद्धतीची विनंती तसा आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. विद्यार्थी या ठिकाणी आता हजर आहेत, हे पालक काही हजर या ठिकाणी आहेत, अशा सर्व कितीतरी लोकांना विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम रामशेठ ठाकूर साहेबांनी सगळ्यात असते विकास मंडळाच्या माध्यमातून केलेले आहे, आणि म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि आपण जे घेतलेलं वसा रामशेठ ठाकूर साहेबांनी आहे, देणारे देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने घेत जावे आणि देता देता एक दिवस त्याच्या हाताचे गुण घ्यावे, तुम्ही त्या हाताचे गुण घ्यावे अशा प्रकारचे आपण सर्वांना विनंती करतो. कारण ते स्वस्ता जे आहे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, कुठं आपल्याला देणगी येत नाही, स्वतः रामशेठ ठाकूर साहेब आपल्या धंद्याचा पैसे कमवतात त्याच्यामध्ये नाही, ही सर्व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ चाललेलं आहे. तुम्ही बघत असाल जनार्दन भगत शिक्षण संस्थेची स्थापना 1992 साली झाली, आज जवळजवळ 29 वर्ष या संस्थेला झाली. आपल्याला कितीतरी पालक आमच्याकडे येतात, रामशेठ ठाकूर साहेबांकडे जातात, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडे जातात, आम्हाला फी माफी व्हावी म्हणून दुसऱ्याकडे जर 35,000 रुपये जर लावला ऍडमिशन फी असेल तर आपण 20,000 रुपयांपर्यंत 10,000 रुपये सहज कमी करत असेल, पण आपण आमच्याकडून थोडे 2,000 कमी करावे अशी काय त्याची इच्छा असते. हे सर्व हे चालवत असताना शेवटी आर्थिक परिस्थिती बघणं गरजेचंच असतं, आणि अशा उद्देशानं आपला सर्वांचा आधार त्याच्या पुढील कार्यकालासाठी लागावा
त्यांचा सत्कार करण्याचं मनामध्ये आम्ही घेतलेलं आहे. पण म्हणून रामटेक ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून जे विद्यार्थी होत करू आहेत, ज्यांना पुढे शिकायचंय, ज्यांना करिअर करायचंय, अशा विद्यार्थ्यांच्या करता ही योजना आपण त्यावेळेला चालू केली आणि ती सातत्याने आपण चालू ठेवलेली. पण एक लक्षात घ्या, एक योजना कुठली तरी चालू करताना त्याला जे काही आर्थिक पाठबळ लागतं ते फक्त रामटेक ठाकूरांनी द्यायचं का? ते आपण काहीतरी केल्यानंतर आपण ज्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळालं त्याची जाणीव ठेवून आपल्याला काहीतरी नुसार ते आपले बाळकर चेक दिला. आम्ही मागितलं नव्हता आणि आम्ही मागणार पण नाही कोणाला. पण ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला मदत झाली त्या परिस्थितीची जाणीव ठेवून अगदी कोण अडचणीत असेल त्यांनी नाही पण जे सक्षम झाले त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करून सामाजिक विकास मंडळाला काही मदत होईल ह्या अशा प्रकारे हे करणार. कारण की सामाजिक विकास मंडळाच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या उत्कर्षा करता नाही करणार किंवा कोणाला बक्षीस वाटण्याकरता करणार नाही. तर हे पैसे आपण पुढच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना अडचणीत आहेत त्यांना देण्याकरता आपण हे हा फंड गोळा करायचा. त्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्यांना शक्य होईल, ज्याने ज्याने आपल्या करिअर चांगल्या प्रकारे केलेलं आहे, ज्याने त्यांनी ते सक्षम झालेले आहे अशा व्यक्तींना मी आव्हान करतो, अशा विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो. तर आपण जी मदत रामटेक ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून मिळाली त्याचं एक थोडीशी काय होईल परतफेड वेगवेगळ्या माध्यमातून आपण करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. तसेच या कार्यक्रमात आग्रा येथे स्पोर्ट्स फिजिकल फिटनेस ऑफ बोर्ड उत्तर प्रदेश व इंडिया युनिव्हर्सिटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पैलवान व सीकेटी कॉलेजचे क्रीडा शिक्षक रुपेश पावशे यांना सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.